एक प्रश्न असा आहे की जर कळात बघितलं तर न्यायालयानं बंद संप हे बेकायदेशीर ठरवले 2003 साली घाटकोपरच्या ब्लास्टचा निषेध करण्यासाठी शिवसेना भाजपने संयुक्तपणे महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. महाराष्ट्र बंद झाला आणि त्यानंतर समाजातील काही मान्यवरांनी त्याला आव्हान दिलं. न्यायालयानं तुम्हाला प्रत्येकी सेना भाजपला 20-20 लाखांचा दंड ठोठावला. त्यामुळे हे सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता महाविकास आघाडीमध्ये असं काही त्यावर काही चिंतन किंवा काही त्यावर नाही. आता आता असं आहे की नेमका हा बंद उद्याच आम्ही जाहीर केलेला. आत्ता पवारसाहेब बाहेरगावी आहेत, नाना पाटोळे बाहेर आहेत, सगळेजण आम्ही म्हणजे मी मुंबईत तुमच्या समोर आहे. अशा वेळेला एकत्रित बसून आम्ही आता काही निर्णय घेऊ शकलो नाही. मात्र फोनवरून आमचं बोलणं झालं. पवारसाहेबांनी तर त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आत्ता जरी उद्याचा बंद मागे घेत असलो तरी याचा अर्थ असा नाही की उद्या परवा कधी आम्ही एकत्र बसून भविष्यात बंद करणारच नाही अशातला भाग नाही. कारण संप करणं, निदर्शनं करणं, आंदोलन करणं हा लोकशाहीतल्या जनतेचा अधिकार लोकशाहीतल्या घटनेनुसार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून परत एकदा सांगतो की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मात्र आता त्यांचा आदर राखून उद्यासाठी आम्ही तो मान्य करतोय. त्याच्यावरती देशभरामध्ये ही चर्चा व्हायला पाहिजे की लोकशाहीमध्ये ह्याला आता मान्यता आहे की नाही. कारण आंदोलन करूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तेव्हा सुद्धा आंदोलन केलं नसतं तर स्वातंत्र्य मिळालंच नसतं. तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंदोलन करायचं नाही आणि ते सुद्धा महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात हे थोडंस मला पटत नाही. उद्धवजी, मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की न्यायालयाने विरोधकांना चपराक लगावलेली आहे आणि विरोधकांचा उद्या काहीतरी भयंकर घडवण्याचा डाव होता. जाऊ दे, त्यांची काही सदा आवडते लोक आहेत, ते कोर्टात जातात आणि बरोबर नेमक्या ठिकाणी जसं मराठा आरक्षण असेल मग इतर काही गोष्टी असेल इकडे हे अडथळे निर्माण करत असतात तर लोक त्यांना ओळखू नये. हिंदी में यही जानना चाहेंगे की कल